केंद्रीय रेल्वे पोलिस दलातील निवृत्त कर्मचारी सिंधू सुतार आणि त्यांच्या पत्नी बायाक्का सुतार यांचे मृतदेह स्वतंत्र खोलीत आढळल्यानं सर्वत्र खळबळ उडाली आहे गडिंग्लज तालुक्यातील वाघराळी गावामध्ये आज ही घटना उघड झाली सुतार दाम्पत्याची हत्या आत्महत्या की हृदयविकाराच्या धक्क्यानं मृत्यू याबाबत संभ्रमावस्था असून गडिंग्लज तालुक्यात याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे गडिंग्लज तालुक्यातील वाघराळी गावामध्ये केंद्रीय रेल्वे पोलीस दलाचे निवृत्त कर्मचारी सिंधू सुतार हे पत्नी बायाक्का सुतारसह राहत होते आज सकाळी या दोघांचे मृतदेह वेगवेगळ्या खोल्यांमध्ये आढळले एकाच वेळी पतीपत्नीचा मृतदेह आढळल्यानं या दाम्पत्याची हत्या झाल्याची चर्चा तालुक्यात पसरली त्यामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली दरम्यान याबाबतची माहिती मिळाल्यानंतर नेसरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेहाची पाहणी केली आणि उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी दोन्ही मृतदेह पाठवून दिले दरम्यान या दाम्पत्याची हत्या झाल्याच्या कुठल्याही खुणा किंवा चिन्ह घटनास्थळावर आढळल्या नसल्याचं सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कांबळे यांनी सांगितलं हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाला असावा असा अंदाजही पोलिसांनी व्यक्त केला दरम्यान या घटनेनंतर सुतार यांच्या नातेवाईकांसह परिसरातील नागरिकांनी त्यांच्या घराजवळ आणि उपजिल्हा रुग्णालयात गर्दी केली होती शवविच्छेदनाच्या अहवालानंतरच सुतार दाम्पत्याच्या मृत्यूचं रहस्य उलगडणार आहे मात्र एकाच वेळी वेगवेगळ्या खोल्यांमध्ये दोन मृतदेह आढळल्यानं गडिंगज तालुक्यात उलटसुलट चर्चा सुरू होती